अमोल येडगे यांनी आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे सोपवला. दरम्यान पत्रकारांशी बोलताना नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात अग्रेसर असून कृषी क्षेत्रातही जिल्ह्याचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं. जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असल्यानं करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती देण्यासह जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. याशिवाय शासनाच्या विविध योजना प्राधान्यानं राबवण्यावर आपला भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जी काही आपली जिल्ह्यातील विकासकामं आहेत किंवा कृषी प्रक्रिया उद्योगांचे विषय असतील, MIDC ची किंवा औद्योगिक विषय असतील, काही शासनाकडून मंजूर झालेले काही आराखडे असतील किंवा काही पायाभूत सुविधांची काही कामं असतील, तर त्याच्यामध्ये एका टाईमलाईननुसार काम चालेल. काम सुरू झाल्यानंतर ते दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल विभागांकडून. त्यासाठी कंटिन्युअसपणे माझा रेग्युलर फॉलोअप राहील आणि प्रत्येक विषयांमध्ये चांगल्या पद्धतीचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याचं आणि जिल्ह्याचं नाव आपल्या राज्यामध्ये आणि इवन देशामध्ये सुद्धा त्या कामामधून करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. आणि सर्व टीम आहे ती जिल्ह्यामध्ये चांगली आहे, नागरिकांचं सुद्धा सहकार्य, लोकसहभाग आपल्या जिल्ह्यामध्ये चांगला आहे, तर या सर्वांच्या मदतीने एक चांगलं काम केलं जाईल. कोल्हापूर जिल्ह्यात 2019 आणि 2021 महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं लागेल. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाशी योग्य समन्वय साधून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी येडगे यांनी दिलाय. IASच्या मुलाखतीची आपली तयारी कोल्हापुरातच झाली आहे. याच ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळते हे माझं भाग्य असून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकरता जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आपण काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मला आनंद आहे की कोल्हापूरमध्ये जे आपलं PIS ट्रेनिंग सेंटर आहे ते माझ्या UPSC च्या मुख्य परीक्षेमध्ये मी सिलेक्ट झाल्यानंतर मुलाखतीसाठी मी ते थांबलो, मुलाखतीची तयारी केली. तर याच शहरामध्ये याच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि या पद्धतीचं जे जिल्ह्यातील ज्या युवकांचं विद्यार्थ्यांचं जे काही स्वप्न असेल स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जाणं किंवा फक्त स्पर्धा परीक्षा हे एकच क्षेत्र नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्लोबल लेवलला पोहोचण्यासाठी येथील युवकांना विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी लागतील, ज्या काही गोष्टी शासनाकडून दिल्या जातात त्याही चांगल्या पद्धतीने देऊन त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे. दरम्यान उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि महसूलचे जे कर्मचारी आहेत त्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावं यासाठी सूचना केल्या जातील. कोल्हापूरचं शैक्षणिक वातावरण चांगलं असून इथले संस्कार आणि संस्कृती लोकांना भुरळ घालणारी आहे, त्यामुळे कोल्हापुरात काम करत असताना सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी आपला प्रयत्न राहील असं त्यांनी यावेळी सांगितलं.